नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आंध्र प्रदेश ओडिसा सीमेवर मलईस नावाची एक जमात असून त्यांच्यात एक रंजक प्रथा आहे, जिथं जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीचं तीनदा लग्न लावलं जातं। जेव्हा त्या 5 वर्षाच्या होतात तेव्हा पहिल्यांदा लग्न होतं, जेव्हा त्या वयात येतात तेव्हा दुसरं लग्न होतं आणि या दोन्ही लग्नात नवरा मुलगा नसतो तरीही त्यांना लग्न म्हटलं जातं। जेव्हा तिसऱ्यांदा लग्न होतं तेव्हा तिथे नवरा असतो। पहिले 2 लग्न समूहात होतात, खेड्यात राहणाऱ्या सगळ्या मुलींचं लग्न होतं तरी तिथे नवरा मुलगा नसला तरी लग्न अशा पद्धतीने होतं की संपूर्ण खेड्यासाठी ते लग्न आयोजित होत केलेलं असतं। पूर्वघाटात अशा अनेक आदिवासी जमाती आहेत, त्यांच्या प्रथा रंजक आहेत। तीनदा लग्न करण्याची प्रथा पिढ्यानुपिढ्या चालत आली आहे असं त्या जमातीतले लोक सांगतात। ही अत्यंत खोल रुजलेली प्रथा आहे, पण ही परंपरा म्हणून पाळली जाते। नुकतेच आंध्र ओडिसा सीमेवर डोडीपुट्टू गावात 50 सामूहिक विवाह सोहळे आणि चोडापल्ली गावात 30 विवाह सोहळे 5 वर्षाच्या मुलीसाठी पार पडले। मात्र हे बालविवाह करत नाहीत याची पडताळणी केली आहे। मलाई जमातीत मुलींना खूप आदर दिला जातो। डोडीपट्टू गावातील 55 वर्षीय कृष्णम राजू यांनी या परंपरेविषयी माहिती सांगितली। आमच्या जमातीत जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा आम्ही तो क्षण साजरा करतो। मुलींना लक्ष्मीसारखी वागणूक देणं ही आमची जुनी परंपरा आहे। आमच्या परंपरेप्रमाणे सर्व प्रथा मुलींच्या पालकांसमोर केल्या जातात। लग्न हा मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे आमच्या वडिलांनाही या परंपरेचं महत्त्व ओळखलं। म्हणजे पालकांचं निधन झालं तरी त्यांना आपल्या मुलीचं एकतरी लग्न पाहता यावं हा यागमागचा उद्देश आहे। आपण आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे अनुभवले नाहीत असं कोणाला वाटू नये हा या मागचा उद्देश आहे। जेव्हा नवरा मुलगा नसतो तेव्हा लग्न नेहमीसारखं होतं। गावातली ज्येष्ठ मंडळी एकत्र येतात आणि हा क्षण साजरा करतात असं म्हटलं जातं।